कोणतीही व्यवस्था न मांडणारे नक्षलवादी नेहमीच पोलीस आणि सुरक्षा दलाला जास्तीत जास्त हानी पोहोचवण्यासाठी तीव्र हल्ले करण्याच्या तयारीत असतात आणि आता महाराष्ट्राच्या एका शेजारील राज्यात एका जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडला आहे आणि त्याच्या तपासामध्ये आणखी काही घातक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे त्याच विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्राचे नक्षलविरोधी अभियानाचे डी आय जी संदीप पाटील सर आपल्यासोबत आहेत सर शेजारील राज्यात ज्या जहाल नक्षलवाद्याला पकडलेलं आहे काय माहिती समोर आली आहे त्याच्या तपासामधून ॲक्च्युली uh, जे एक uh, दंडकार्यांनी स्पेशल झोनल कमिटीच्या uh, एक uh, मोठ्या माओवादी नेत्याला शेजारील राज्यात पकडलेलं आहे तर ता त्याने जे uh, त्याच्या ज्या त्याच्याकडून आपल्याला जी माहिती मिळाली तर ती अतिशय धक्कादायक माहिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये माओवाद्यांना म्हणावं तसं यश पोलिसांच्या विरुद्ध मिळालेलं नाही त्यामुळं ते uh, पोलिसांचं जे डॉमिनेशन आहे आ, जे, जे ते थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि आपण जे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी ही माहिती असं की म्हणजे ते त्यांची जी पीपल्स लिबरेशन गिरिल आर्मी ही एक आर्म फोर्स आहे मिलिटरी फोर्स आहे त्यामुळं ते मिलिटरी टॅक्टिक्स नवीन शोधत असतात तर त्याच्यामध्ये त्यांचं पूर्वीपासून इव्हन मिलिंद तेलतुंबड्या ज्यावेळेस आम्ही त्यांची डायरी पाहिली होती त्यामध्ये त्यांचं हे होतं की आम्हाला आर्टिलरी बनवायची आहे जेणेकरून आम्ही पोलीस पोस्ट उद्ध्वस्त करू असा त्यांचा त्यावेळेस प्लॅन होता मग त्याच अनुषंगाने त्यांचं म्हणजे हे जे वाटचाल आहे ते आर्टिलरी बनवण्याकडे आहे ते आता म्हणतात की आम्ही पाच पाच किलोचे बॉम्ब टाकणारे मोटर बनवण्याचं त्यांचं हे चालू आहे त्याचबरोबर व्हेकल बॉन आय ई डीज ज्यामध्ये पाच फूट बाय टू पॉईंट फायव फूट बाय वन पॉईंट फाय इतके मोठे डायरेक्शनल माईन्स बनवून त्याचा ट्रॅक्टरवर माउंट करून एक एक्सप्लोर म्हणजे पोस्टांच्या जवळ थांबवायचं आणि त्याला रिमोटली एक्सप्लोर करायचं असंही त्यांचं प्लॅनिंग आहे परत पेलो ड्रोन्स जे आपण म्हणतो की जे जम्मू काश्मीरमध्ये सापडले जातात हे करतात तर त्यांचाही त्या पेलो ड्रोन्सच्या मार्फत एक्सप्लोजिवस पोलिसांच्या कॅम्पवर अटॅक करण्यासाठी वापरण्याचा प्लॅन आहे तर हे डायरेक्शनल माईन्स जे आहेत किंवा त्याच्यामध्ये ट्रॅक्टर किंवा काही जुने जी जीप आहे त्याचा ते वापर करण्याचा त्यांची तयारी या तपासामधून समोर आलेली आहे कुठंतरी जे आउटपोस्ट आहे आणि त्याच्या त्याला जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी हे ते करू शकतात का आणि एक जे पुलवामामध्ये अटॅक झाला होता आणून एक स्फोटकांनी भरलेली जीप जी आहे आणून ते सुरक्षा दलाच्या कॉन्वायमध्ये धडकलेली होती तशा पद्धतीची तयारी हे करत आहेत मगाशी जे मी म्हटलं की आपलं जे आर्मड आउटपोस्ट आहे किंवा आपलं जे पोलीस स्टेशन आहेत हे आपलं डॉमिनन्सचं तिकडलं केंद्र आहे आणि ते आपल्या किल्ल्यासारखे जसे पूर्वी किल्ले होते तसे ते आपल्या किल्ले आहेत मग जर किल्ला जिंकायचा असेल तर त्याला तशी ताकद आपण किल्ल्याची भिंत भेदता आली पाहिजे किंवा काहीतरी अटॅक करता आला पाहिजे त्यासाठी हे व्हेकल बॉन आय जे आपण म्हणजे पुलवामा स्टाईल जे, जे, जे उल्लेख केला सेम पॅटर्नवरती की मोठ्यात मोठ्या ब्लास्ट घरून एकतर हां ब्लास्ट करून वॉल पाडता येईल किंवा जास्तीत जास्त ज्या ठिकाणी वॉल नाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जवानांना आपल्याला अटॅक करता येईल असं त्यांचा प्लॅन आहे त्याचबरोबर सुद्धा आहे जे पाच पाच के जीचे मोटर फायर करायचे तर हाही त्यातलाच एक भाग आहे की जेणेकरून जर पोस्ट जर आपण अटॅक करू शकलो तर निश्चितच त्यांच्यासाठी ती मोठी एक, अपले आ, एक हो। सर, त्या एरियातलं आपलं डॉमिनेशन चॅलेंज करण्याचं एक मोठं माध्यम होईल सर आपण जर सांगितलं की ते पेलोड ड्रोन्सचा वापर करण्याच्या संदर्भात ही तयारी करत आहे त्या संदर्भात असं म्हटलं की एक ते आर एन डी त्यांचा सुरू आहे कुठंतरी हॅ म्हणजे सर्व्हिलेन्ससाठी नक्षलवाद्यांनी ड्रोन्सचा वापर केला यापूर्वी पण माहिती आलेली होती मात्र पेलोड ड्रोन्सचा वापर हे कशा पद्धतीने वेगळं असेल आणि त्याच्या माध्यमातून ते काय करू इच्छितात निश्चित ड्रोन्सचा वापर आपण पाहिलेला आहे की गेल्या दोन वर्षापासून ते गडचिरोलीमध्ये वेगवेगळे सर्व्हेलन्ससाठी ते वापरत आहेत वेगवेगळ्या आमच्या पोस्टवरती ड्रोन्स त्यांनी पाठवलेले आहेत पण ही जी नवीन माहिती समोर आलेली आहे की ज्यामध्ये ते पेलो ड्रोन्सचा वापर करतात जे जम्मू काश्मीरमध्ये वगैरे वापरले गेले श्रीनगर एअरपोर्टवर जो हल्ला झाला होता त्यामध्ये पेलो ड्रोन वापरून हल्ला केला होता तर सिमिलर की एक चार ते पाच किलोचं एक्सप्लोझिव्ह ड्रोनमधून ज्यांना सपोज आपल्या पोस्टवर हे करायचं असेल किंवा पोलिस एखाद्या ठिकाणी मोठ्या संख्येचं तिथं ते ड्रॉप करू शकतात आणि जास्तीत जास्त डॅमेज पोलिसांना करण्याचा त्यांचा उद्देश आहे सर एक पॅरा टीम म्हणजे मोटरसायकलवर बसलेले दोघेजण आणि पाठीमागे बसणारा स्नायपर आणि अशा पद्धतीचे पण काही त्यांचे प्रयत्न आहे की आउटपोस्टच्या जवळ फिदाईनसारखा अटॅक करणं आ, हे पॅरा टीम हे मला वाटतं जे पूर्वी आपल्या ॲक्शन टीम होत्या त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे ॲक्शन टीम एवढे सॉफिस्टिकेटेड वेपन घेऊन येत नव्हते पण पॅरा टीममध्ये त्यांनी ए के सेवन म्हणजे दोघांनाही देता येत आणि सडनली जाऊन पोस्टजवळ जाऊन फायर करायचं हे आहे पण मला वाटत नाही ते फिदाईन टाईप अटॅक करतील ते म्हणजे सरप्राईज अटॅक करतील अँड दे विल अटॅक अँड रन अवे असं एक त्यामध्ये पॅराटीमधे दिसते त्या म्हणजे ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ ॲक्शन टीम आपण म्हणू शकतो असं सर काही महिन्यांपूर्वी नंबाला केशवराव उर्फ बसवराज ज्याला म्हटलं जातं तो माओस्ट यांच्या सेंट्रल कमिटीचा सचिव झालेला आहे आणि असं म्हटलं की नक्षलवाद्यांचा आज तो सर्वोच्च नेता आहे तो पदावर आल्यानंतर कुठंतरी आक्रमक धोरण किंवा आक्रमक तयारी सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून असं दिसतंय का बसवराज आणि म्हणजे आफ्टर गणपतीच्याकडून ही बिकेम सेक्रेटरी ऑफ सी पी एम हाऊस तर त्यावेळेस जी चर्चा होती किंवा त्याचं जे ओवरऑल हे होतं की त्यावेळेसच हे होतं की हा ॲग्रेसिव्ह आक्रमक लीडर आहे आणि ॲग्रेसिव्ह मिलिटरी स्ट्रॅटेजीज विल बी फॉर्म्युलेटेड इन कमिंग इयर्स आणि मला वाटतं हे मला वाटतं त्याचं सगळं हे परिणिती आहे की ज्या पद्धतीनं ते अजून आय डीचा इफेक्टिव्ह वापर करून कसं आपण पोलिसांना जास्तीत जास्त डॅमेज करतो ह्याचं जे आर एन डी चाललं हे त्याचं उदाहरणच आहे आणि आपण पाहिलं की छत्तीसगडमध्ये जे गेल्या दीड दोन वर्षात जे अटॅक झाले ज्यामध्ये मोठ्या संख्येने माओवाद्यांनी हल्ला करून बरेच आपले जवान शहीद झाले तर ते ॲग्रेसिव्ह मिलिटरी स्ट्रॅटजी फॉलो करण्याची बसवराजची स्ट्रॅटेजी आहे सर ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे पोलिसांची पण एक दमदार तयारी आणि आता हे जे सगळे तीन चार राज्य आहे जिथे नक्षलवाद्यांचा कधी या राज्यात कधी त्या राज्यात असं असतं सगळ्यांमध्ये समन्वयाने कोऑर्डिनेशनने या ही सगळी माहिती समोर आल्यानंतर तयारी सुरू करण्यात आलेली आहे आपलं छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश या सर्व राज्यांच्याबरोबर रेग्युलर कोऑर्डिनेशन असतं आपले इंटरस्टेट मिटिंग्स होत असतात आपण इंटरस्टेट ऑपरेशन्स पण होत असतात आणि निश्चित गडचिरोलीमध्ये पोजिशन अतिशय चांगली आहे आपल्या सी सिक्स्टी कमांडोचा चांगला डॉमिनन्स आहे पण जे काय चॅलेंज ते आपल्यासमोर उभा करायचा प्रयत्न करतात आमचीही रणनीती आमची स्ट्रॅटजी यांना कसं काउंटर करता येईल याच्यावरही आम्ही वर्कआउट करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चित आपण त्यांना पुरेपूर सडेतूड उत्तर देऊ महाराष्ट्रामध्ये मा कुठंतरी नक्षलवादाची पिछेहाट झाल्याचं आपण पाहतो हो आहे नवीन रिक्रूट्स जे आहेत म्हणजे जे नवीन भरती आहे ते महाराष्ट्रातून त्यांना मिळत नाही आहे अगदी सध्या सत्य आहे नक्षलवादी जे आहे त्यांचे जे नेते आहेत तेही यामुळे परेशान आहेत मात्र हे जे नवीन आर एन डी होत आहे नवीन पद्धत पद्धतीचे हत्यार आणण्याचा ते प्रयत्न करत आहे कुठंतरी शिक्षित तरुण काही प्रमाणात का होईना का काही येत ता आहेत आणि त्याचा हा परिणाम आहे का की अशा पद्धतीचे ऑफेन म्हणजे जास्त घातक हत्यार बनवण्याची त्यांची प्रक्रिया जी आहे त्यांनी सुरू केलेली आहे आपण जसं म्हणाला तसं महाराष्ट्रातून रिक्रूटमेंट होत नाही पण आपल्या ज्या पलीकडचे जे जिल्हे आहेत बिजापूर आणि साऊथ बस्तरमधून निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये रिक्रूटमेंट त्यांनी केलेली आहे आणि ज्याप्रमाणे त्या रिपोर्टमध्ये हेही आहे की त्यांची आता संख्या वाढलेली आहे ते नॅशनल पार्क एरियामध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशेच्या संख्येने कॅडर फिरत आहे त्यांचं म्हणजे आपल्या शेजारच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये साऊथ बस्तरमध्ये आठशे नऊशेच्या संख्येने ते फिरत आहेत हे निश्चितच चिंताजनक किंवा म्हणजे एक सिरियस इशू आहे पण आपण जो म्हणाला की ज्यामध्ये शिक्षित तरुणांचा तर पूर्वीपासून तेलंगणामधले वेगवेगळे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधून डिप्लोमा किंवा डिग्री केलेले इंजिनियर्सही त्यांच्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यामुळे निश्चित त्यांच्या आय एन डिटीमध्ये ते आहेच याच्यापूर्वी त्यांनी रॉकेट लॉन्चेस बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पोलिसांनी इफेक्टिव्ह ॲक्शन घेतल्यामुळं तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता नाहीतर चेन्नईजवळ आवडीमध्ये या ठिकाणी त्यांची एक फॅक्टरी पकडली गेली होती नंतर भोपाळला पण रॉकेट लॉन्चेस बनवायची फॅक्टरी पकडली गेली पण ओवरऑल त्यांचा निश्चित हे त्यांचं मेन आर्म डिबेलियनचं हे आहे आयडियोलॉजी आहे त्यामुळे डेफिनेटली आर्म्सच्या माध्यमातून पोलिसांना कसं हे क्षह देता येईल त्याचं हे त्यांचं कंटिन्युअसली चालू आहे आणि निश्चित आता येणाऱ्या काळात त्यांना यश मिळालेलं नाही त्यामुळे ते डेफिनेटली नवीन नवीन टेक्नॉलॉजीज नवीन कसं आपण पोलिसांच्यापेक्षा वर चढू हे कर करण्याचा प्रयत्न करतील पण पोलिसही तेवढेच सक्षम आहेत ते विशेषतः गडचिली पोलीस कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला तयार आहे तर एका जहाल नक्षलवाद्याच्या तपासातून जी माहिती समोर आली आहे त्याप्रमाणे डायरेक्शनल माईन्स पेलो ड्रोन्स आणि पॅराटीम्सच्या माध्यमातून नक्षलवादी मोठी घटना घडवण्याच्या तयारीमध्ये आहेत तशा पद्धतीची सूचना जी आहे ते सगळ्या राज्यातील पोलीस एकमेकांना देत आहेत मात्र महाराष्ट्र पोलिसांनी दमदार तयारी ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलवादाची पिछेहाट झाल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र पोलिस सक्षमरित्या नक्षलवाद्यांनी उभ्या केलेल्या या नव्या आव्हानांना तोंड देऊ शकतील कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट